विद्यार्थ्यांनो सप्रा नमस्कार. ज्ञानवंत निष्केटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. तर लक्षात घ्या, या MIDCचा जो नुकताच पेपर झाला आहे त्यामध्ये कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारण्यात आले आहेत ते सर्व आपण बघणार आहोत. आणि सांगायला आनंद होतो आहे की लक्षात घ्या, आपण कोणत्याही पदाकरिता जर फॉर्म भरला असेल तर आपल्याला 10 क्वेश्चन हे जे आहे ते महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, त्यानंतर माहिती अधिकार, तसेच औद्योगिक अधिनियम जो आहे MIDCचा त्यावर प्रश्न विचारण्यात आले होते. आणि आपण जो त्यावर क्वेश्चन बँक तयार केली आहे सर्व प्रश्न त्यातूनच विद्यार्थी मित्रांनो विचारण्यात आले आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा बघूया सामान्य ज्ञान या टॉपिकवर. सर्वात जास्त भरा हा विद्यार्थी मित्रांनो भूगोल टॉपिकवर होता. त्यानंतर इतिहास टॉपिकवर देखील प्रश्न विचारण्यात आले होते. चालू घडामोडी जे आहेत ते रिसेंट ज्या चालू घडामोडी आहेत इवन दो फेब्रुवारी आणि मार्च इथपर्यंत चालू घडामोडी विचारण्यात आल्या होत्या. आणि बाकीचे जे टॉपिक आहेत राज्यघटना झालं की वेतर यावर 2 ते 3 प्रश्न विद्यार्थी मित्रांनो विचारण्यात आले होते. त्यानंतर बुद्धिमत्ता हा जर टॉपिक बघितला तर यामध्ये सहसंबंध, त्यानंतर समीकरण, त्यानंतर अक्षरमाला, अंकमाला, बैठक व्यवस्था आणि तर्क आणि अनुमान या टॉपिकवर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न विचारण्यात आले होते. आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की MIDC जे टेक्निकल क्वेश्चन आहेत ते कसा अभ्यास करायचा, तर लक्षात घ्या औद्योगिक अधिनियम जे आहे ती PDF तुम्हाला भेटून जाईल. तुम्हाला शक्य असेल तर रीड करा. रीड जरी केलं तर सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, प्रश्नांचा सराव करणे. तर आपल्याकडे 330 प्रश्न या टॉपिकवर आपण तयार केले आहेत. प्राईज आहे 99 रुपये. हे तुम्ही घेऊ शकतात, PDF स्वरूपात आहे. अगदी कमी वेळात तुमचा याचा विद्यार्थी मित्रांनो चांगल्या पद्धतीने सराव होईल. त्याच पद्धतीने आपल्याकडे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 यावर शॉर्ट नोट्स आहे, अधिनियम PDF फाईल आहे. त्यानंतर 120 प्रश्न या टॉपिकवर आहेत. म्हणजे प्रश्नांचा जर सराव केला तर यावरून 1 ते 2 प्रश्न आले तर आपण इझिली टॅकल करू शकतो. त्यानंतर माहितीचा अधिकार यावर तुम्हाला शॉर्ट नोट्स अधिनियम PDF फाईल भेटून जाईल. त्यासोबत 170+ प्रश्न आपण यावर डिझाईन केलेत. याच्या बाहेर एकही प्रश्न विद्यार्थी मित्रांनो येणार नाही. परचेस करायचा असेल तर आपण विद्यार्थी मित्रांनो लगेचच परचेस करा. त्यानंतर आता इंग्लिश हा जो टॉपिक आहे त्यावर कोणकोणते प्रश्न विचारण्यात आले होते, तर समानार्थी विरुद्धार्थी म्हणजेच काय, सिनोनिम अँटोनिम या टॉपिकवर प्रश्न होते. फिल इन द ब्लँक यावर प्रश्न विचारण्यात आले होते. त्यानंतर प्रोवर्ब आर्टिकल यावर प्रश्न होते. त्यानंतर करेक्ट स्पेलिंग, करेक्ट सेंटेन्स आणि पॅराजम्बल या टॉपिकवर प्रश्न विचारण्यात आले होते. त्यानंतर मराठी हा जर टॉपिक घेतला तर समानार्थी विरुद्धार्थी शब्द, त्यानंतर म्हणी, वाक्यप्रचार, शब्दसमूह, शब्दार्थ, प्रयोग आणि समास, पुस्तक आणि लेखक, अचूक शब्द, अचूक वाक्यरचना या टॉपिकवर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न विचारण्यात आले होते. आता तुम्ही काय करायचं, ज्या विद्यार्थी मित्रांनी पेपर दिला असेल आणि आपल्याला क्वेश्चन माहीत असेल तर क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो खाली कमेंट करू शकतात. त्याच पद्धतीने आपल्याला जर कमी वेळात चांगला सराव करायचा असेल सामान्य ज्ञान या टॉपिकचा तर आपल्याकडे 4000+ प्रश्न उपलब्ध आहेत. आपल्या स्क्रीनवर डिटेल आहेत. प्राईज आहे 99. त्यासोबत इंग्लिश टॉपिक जर आपला वीक असेल तर इंग्लिश टॉपिकवर चॅप्टरवाईज क्वेश्चन आहेत. त्यासोबत मिक्स टेस्ट आहेत, ऑनलाईन टेस्ट आहेत. असे एकूण 1100+ प्रश्न आहेत. प्राईज आहे 129. ॲप्टिट्यूडची देखील क्वेश्चन बँक आपल्याकडे आहेत. टॉपिक आपल्या स्क्रीनवर आहेत. प्राईज आहे 129. त्याच पद्धतीने मराठी व्याकरण याकरिता आपल्याकडे विद्यार्थी मित्रांनो 1800+ प्रश्न आहेत. बाकी डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत. त्याच पद्धतीने परीक्षा अतिमहत्त्वाचे PDF देखील आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तयार केले आहेत. आपल्या स्क्रीनवर डिटेल आहेत. ज्या पद्धतीने परीक्षेत प्रश्न विचारण्यात येत आहेत त्याच पद्धतीने आपण हे तयार केलं आहे. याची प्राईज आहे फक्त 99 रुपये. त्याच पद्धतीने चालू घडामोडी जर आपल्याला पाहिजे असेल तर जून 2022 ते फेब्रुवारी 2024 पर्यंत 3400+ प्रश्न यामध्ये उपलब्ध आहेत. प्राईज आहे 99 रुपये. प्रत्येक प्रश्नाच्या अनुषंगाने एक्सप्लेनेशन देखील आपण दिलं आहेत. परचेस करायचं असेल तर व्हॉट्सअप करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.